कोरोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका। आर्थिक मंदीच्या भीतीनं अमेरिकेमध्ये खनिज तेलाचे दर घसरले। अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर होणार परिणाम। देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 17,656 वर। आतापर्यंत कोरोनामुळे 559 जणांचा मृत्यू। 2,842 जणांची कोरोनावर मात। देशभरात लागू केलेला लॉकडाऊन कोणत्याही राज्याला उठवता येणार नाही। केंद्राचं स्पष्टीकरण। लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय घेण्याच्या सूचना। लॉकडाऊनमध्ये सूट मिळताच दिल्लीतील आझादपूर भाजी मार्केट 24 तास खुलं। मार्केट सुरू होताच परिसरात ट्रॅफिक जाम। गुजरातच्या राजकोटमध्ये रहिवाशांनी टाळ्या वाजवत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचं केलं कौतुक। कोरोनाविरोधात लढणाऱ्यांना रहिवाशांचा पाठिंबा। आसाममधील नागाव पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा डान्स। बिहू सणानिमित्त डान्स करत अनोखं सेलिब्रेशन। नाचत गात सण केला साजरा। पंजाबच्या अमृतसरमध्ये लोकांनी घराच्या गच्चीवर येत केली प्रार्थना। एकत्रित येऊन प्रार्थना करता येत नसल्यामुळे गच्ची आणि बाल्कनीमध्ये येऊन केली प्रार्थना। त्रिपुरामध्ये पेट्रोल पंपावर मास्क घालणं अनिवार्य। मास्कशिवाय पेट्रोल विकणार नाही सर्व पेट्रोल पंपांचा निर्णय। जगभरात कोरोनामुळे 1,66,000 बळी। 24 लाखांपेक्षा जास्त जण कोरोनाग्रस्त। 6,36,000 जास्त रुग्ण झाले कोरोनामुक्त। अमेरिकेतील बळींची संख्या 42,000 24 तासात तब्बल 1,433 लोकांचा मृत्यू। कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 8 लाखांवर। स्पेनमध्ये मृतांचा आकडा 20,852 वर। 2,00,000 अधिक जण कोरोना पॉझिटिव्ह। अमेरिकेनंतर स्पेनमध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण। इटलीमध्ये कोरोनामुळे 24,114 जणांचा बळी। 1,81,000 जण कोरोना पॉझिटिव्ह। अमेरिकेनंतर इटलीमध्ये सर्वाधिक बळी। फ्रान्समध्ये मृतांचा आकडा 20,265 वर। 1,55,000 जणांना कोरोनाची बाधा। अद्यापही अनेकांवर उपचार सुरू। जर्मनीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 1,47,000 गेल्यानं खळबळ। मृतांचा आकडा 4,000 जास्त। जर्मनीमध्ये चिंतेचं वातावरण। कोरोनामुळे ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा 16,509 वर। कोरोनाग्रस्तांची संख्या 1,24,000 जास्त। लॉकडाऊनची मुदत वाढली। तुर्कीमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ। 90,000 जास्त कोरोना पॉझिटिव्ह। मृतांचा आकडा 2,140। लॉकडाऊन दरम्यान पॉन साइट्सवर व्हिडिओ पाहणाऱ्यांना सायबर गुन्हेगारांकडून खंडणीसाठी धमक्या। सायबर विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। फरार उद्योगपती विजय माल्याचा भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा। लंडन कोर्टाचा माल्याला दणका। माल्याची प्रत्यार्पणाविरोधातली याचिका कोर्टानं फेटाळली। कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांसाठी अभिनेता जॉन अब्राहमकडून खास कविता सादर। मेरा भारत महान है म्हणत कविता ट्विटर अकाउंटवरून केली शेअर। अभिनेता सलमान खाननं कोरोना संदर्भात तयार केलं नवं गाणं प्यार करोना। या गाण्याचे बोल सलमान कडून गाणं रिलीज।